नारळ पडत नसतात तुम्ही विश्रांती घ्या, मी चढून काढून देतो नारळ। हा बाजूला मोठ्याले नारळ पाडणार। आता मिळतील ना नारळ? चला बाजूला पहा, मी काय हे एकटा उचलू शकत नाही। असली प्रचंड काम भीमदादाच करू जाणे। भूक लागली आहे। कोण? अर्जुन आणि पांचाली कुठे? त्यांची वनवासाची हौस अजून फिटलेली नाही, ती दोघं गेली स्नानाला। हसतेस काय पांचाली? आपला मुखचंद्र जरा पाण्यात पाहावा। अरे भांग पडला। भांग काय, अगदी हुबेहूब एखाद्या स्त्री सारखे दिसतात, धरून पाहिलं तर एखाद्याला भ्रम व्हायचा। विनोद पुरे, पुसायला दे मला काहीतरी। तू स्वयंपाक केलास, छान झालं। आता आपण इथून मत्स्यपुरीला जाऊ। तिथला राजा विराट मोठा धार्मिक आणि दयाळू आहे। पांडवांच्या बद्दल त्याला मोठा आदर आहे। वनवास हे पांडवांचे आम्ही जुने नोकर आहोत असं सांगून त्याच्या प्रसादात नोकरी मिळून द्या। बरोबर आहे, तसा आपल्याला गुप्त विषयात राहता येईल। भीमा, तू हे स्वयंपाक्याचंच काम करायचंस विराटाच्या घरी? अवश्य, म्हणजे आपल्या भूकेची चिंता मिटली। अर्जुना, या शमी वृक्षावरची ती ढोली पाहिलीस? हो। इथे आपले आपण शस्त्र लपून ठेव। सहदेवा, चढतो झाडावर? हो। Yeah।
वरांच्या माथ्यावरती भवितव्याचा भार, शस्त्रावाचून हात रिकामी नयनी अंधकार। नीट ठेवलंस धनुष? हो, वीरावर शस्त्र त्यागाचा प्रसंग। दादांच्या द्यूतामुळे भीमा, विराट नगरीत तुझा क्रोध असा हारघडी उसळू लागला तर आपल्यावर पुन्हा वनवासाचा प्रसंग येईल। चुकलो मी दादा? तू शूर आहेस, बलशाली आहेस, सारं विसरून जा। राजप्रसादात पल्लव ज्या वृत्ती निवाडतात ती वृत्ती अंगी बांधून घे। ठीक आहे पाठा, आपण आता विराट नगरीच्या सीमेवर आलो आहोत, आपल्याला वेषांतर केलं पाहिजे। बरोबर आहे, माझी तरी स्वारी आली वाटत। चला महाराज, हरणांचा कळ अजून शिकारीची हौस राहिली आहे तुला? अनायसे शिकार समोर दिसली म्हणून म्हटलं। ते पहा काळ वृक्षाच्या पाठीमागे। हो, मला सुद्धा हरणांच्या डोळ्याचा भास झाला। खरा काय करीत होतास महाराज? नटेश्वर शंकर आमच्या नर्तकीचं दैवत, दर्शनासाठी आले होते। आले होते? अरे बोलताना बोल की पुरुषासारखं। मला बाई येतच नाही पुरुषासारखं बोलता। शिव शंभो शिव शंभो हर हर हर, शिव शंभो हर हर हर, शिव शंभो हर हर हर। थांबा, विराटाच्या राज्यात किचकाला खोर हत्या करतो आहे। भारत सम्राट दुर्योधन महाराजांचा राजदूत चतुर। काय आज्ञा आहे सम्राटांची? पाठीमाग पालखीत कोण आहे हे मला पाहायचंय। कारण? कारण राजमातुल शकुनी महाराजांनी पांडवांच्या शोधार्थ मला मुद्दाम पाठवलं। नगर वेशीवरच प्रत्यक्ष सेनापतींची गाठ पडली, माझं कार्य सुलभ झालं, आपली कीर्ती गांधारपर्यंत जाऊन पोहोचली, विराटाचं राज्य आपल्या शक्तीवर उभा आहे। आपण पहा पाहिजे, आपल्याला हर तऱ्हेचं सहाय्य आमच्याकडून मिळेल। पण त्यापूर्वी आपण कौरवेश्वराचे दूत आहात, त्याचं प्रमाण आम्हाला पाहायला मिळालं पाहिजे। हा पहा महाराज। ठीक आहे, अनुघेचे दाखवायला। कोण आहेस तू? हे कोणी विचारू नका मला। मला विचारलं पाहिजे। मी सांगतो कोण आहे ती। कीचक महाराजांनी त्रिगर्दावरून पळून आणली आहे ही हरणी। बस इतकंच? द्रौपदी तर नव्हे ना? नव्हे, सेनापती कीचक महाराजांची भोगदासी होण्याचं भाग्य दुर्दैवी द्रौपदीला कसं लाभणार? पाहिलं? पाहिलं। ती द्रौपदी नव्हे। द्रौपदी असती तिला काशी पालखी तर आणली असती। दुःशासनाने ज्याप्रमाणे तिला फडदरबारात तिसरा दोन फटफडत आणली तशी तिला आणली असती। सम्राट दुर्योधन महाराजांचा जो शत्रू तो आमचा
पांडवांचा शोध घेण्यासाठी मत्स्यनगरीत गुप्त संचाराची आज्ञा असेल. ठीक आहे ठीक आहे.